परभणीमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अगदी मेटाकुटीला आलाय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांची सर्व कर्ज माफ करण्याची मागणी यावेळी राजू शेट्टींनी केली. मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. पाहूयात. अशा पद्धतीने बघण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन का, हा खरा प्रश्न आहे. आणि अशाच प्रकारची भूमिका जर केंद्राची असेल तर वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आज खऱ्या अर्थानं गरज आहे की शेतकऱ्याला आधार देण्याची. आपण आधार म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं असणारं सगळं कर्ज माफ करून टाकणं आणि त्याला एकरी नुकसान भरपाई देणं. किमान 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही. म्हणून या मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आंदोलन करते. पंचनामे खरंतर सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या सगळ्या पावसाकडे अनास्थेनंच बघितलेलं होतं. परंतु ज्यावेळी स्वाभिमानीनं